भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ नादब्रह्म साधना मंडळ खारघर आणि पनवेल तालुका सांस्कृतिक सेलच्या वतीने शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्रावण महिन्यातील निसर्ग व प्रफुल्ल वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात गोवा राज्यातील सुप्रसिद्ध गायिका मुग्धा गावकर यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे, अल्लादिया खास साहेब, स्मृती समारोहाचे अध्यक्ष सुरेश खडके, भजन सम्राट हभप निवृत्तीबुवा चौधरी, उस्ताद अजीम खान, हभप नंदकुमार कर्वे, सिडको युनियन सेक्रेटरी जे टी पाटील, खारघर भाजपचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, वसंत शेठ पाटील, किरण पापट, गायिका मधुरा सोहनी, मेघा इंगळे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, कार्यक्रमाचे संयोजक सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष, सुप्रसिद्ध गायक रायगडभूषण पंडित उमेश चौधरी यांच्यासह रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध गायिका मुग्धा गावकर यांनी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर करत असताना अनेक गायिकेचे पैलू आपल्या कलेतून सादर केले. त्यांनी पटदीप रागामधील बडा खयालने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर पंडित जसराज यांचे प्रसिद्ध अभंग ओम नमो भगवते वासुदेवाय या पंढरीचे सुख ध्यान लागे रामाचे हे अभंग सादर करून बाजे मुरालिया या प्रसिद्ध अभंगाने कार्यक्रमाचा समारोप केला. अतिशय सुंदरपणे झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या गायनाने रंगत आणली. त्यामुळे 2 तास चाललेल्या या कार्यक्रमात रसिक आपल्या आसनावर कायम आसनस्थ होते. त्यांना हार्मोनियम वर वरद सोहोनी, तबला सात रामदास म्हात्रे, पखवाज मधुकर घोंगडे तर गुरुदास कदम यांची टाळवर साथ दिली. यावेळी आयोजकांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे संयोजक सुप्रसिद्ध गायक रायगडभूषण पंडित उमेश चौधरी व सहकार्यांनी विशेष मेहनत घेतली. सांस्कृतिक सेल पनवेल आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो अतिशय वृद्ध असा संगीताची जी मैफिल आज आयोजित केली गेलेली आहे त्यात अतिशय सुश्राव्य असं आपल्या स्वरांनी तुम्हाला सगळ्यांना आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारं असं जे गायन चालू आहे गायिका मुग्धा गावकर यांचं त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये मी येऊ इच्छित नाही. त्याच्या प्रसंगाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने आपले लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर जे अतिशय दुसर तुम्ही संयमी म्हणालात त्याची विशेषणांची यादी आहे. 12 विशेषण दिली आहेत मुख्यमंत्र्यांनी 12 विशेषण त्यांचं नाव दिलं. ही सगळी काही तर घेत नाही पण महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अतिशय विचारी बॅलन्स व्यक्तिमत्व की जे पटकन कधीही उद्रेकाने काही बोलणार नाही किंवा पटकन कधीही कोणाचं नकोची स्तुती पण करणार नाही यथायोग्य बोलणार यथायोग्य वावरणार नुसतं तेवढंच नाही तर राजकीय म्हणाला जे नेत्यांचे सगळे जे गुण म्हणजे अवगुण आहेत ना त्यातला कुठचाही अवगुण नसणारा असा आपला नेता त्यांच्या ह्या वाढदिवसाच्या अभिषेचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपणा सर्वांतर्फे मी त्यांना दीर्घायुष्य चिंतितो. ते शतायुष्यवत अशी ईश्वरकडे प्रार्थना करतो आणि राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त मंत्रमुग्ध होणारे असे आपले आमदार यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. आपणा सर्वांना आज आपण इथे आवर्जून उपस्थित राहिलाय आणि आपण मला शुभेच्छा दिल्या आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. खरं तर कुठली कला म्हटली की त्या कलांमध्ये ही जी आपल्या सर्वांच्यासाठी पुरातन काळापासून चालत आलेली जी कला आहे गायन कला ही ज्याच्या माध्यमातून अक्षरशः आपण सर्वजण मंत्रमुग्ध होत असतो
अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या सर्वांना एकत्र येता आलं याचं कारण उमेश बुवा यांनी आयोजित केलेली ही मैफिल आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय निवृत्तीबुवांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम वर्षानुवर्ष ते आयोजित करत आलेले आहेत आणि त्यामुळे आपण सर्वांचा ज्यांचा कदाचित संगीताशी परिचय येऊ शकला नसता अशा लोकांचा संगीताशी परिचय येऊ शकला. ते राहतात अशा ठिकाणी खारघर आता देशामधलं एक विकसित अशा पद्धतीनं होणारं शहर या खारघर शहराचा एक भाग असल्यामुळे देशभरामधले वेगवेगळ्या राज्यामधले जेव्हा मान्यवर व्यक्ती राहायला येतात आणि कलेची उपासना करणारे कोण याचा शोध घ्यायला सुरुवात करतात तेव्हा त्यांची पावलं ही आपल्या रांजणपाड्याच्या दिशेनं वळतात आणि निवृत्तीबुवांच्या नेतृत्वाखाली चाललेला हा संगीताचा महायज्ञ आणि ती जी आराधना चालू आहे की ज्याच्यामध्ये अनेक कलावंत अनेक दिग्गज कलावंत यांनी आपल्या या पनवेलमध्ये आणि विशेषत्वानं त्यांच्या गावामध्ये येऊन ती कला सादर केलेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे सर्व सहकारी आहेत आम्हा सर्वांना या काम करता करता कधीतरी असं आहे की राजकारण म्हटलं की कुठले सूर कशात मिसळतात हे कधी कळत नाही. अशामध्ये एक सूर हा सातत्यानं आळवणं आणि त्याची कला दाखवणं हे खूपच एक मोठं असं आमच्यासाठी तरी एक मोठं दिव्य असं काम आहे ते आपण सहजपणानं साधता मुग्धाजी आपलं आणि आपल्या सर्व सहकार्यांचं मनापासून त्याबद्दल आभार व्यक्त करतो. सन्माननीय डॉक्टर गुढे साहेब या ठिकाणी त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. दुर्दैवानं मी आतमध्ये त्यावेळेला नव्हतो पण त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचा स्नेह हा मला किंवा आपण म्हणूया चांगल्या कामाच्या दिशेनं पाऊलवर करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी ते सातत्यानं असतात आणि हाच अनुभव आजच्याही निमित्तानं आला. मी त्यांचं आज इथं उपस्थित राहून मला किंवा माझ्या वाटचालीला आपण ज्या शुभेच्छा दिल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे सातत्यानं जर पाठीशी राहिले तर समस्यांच्या माध्यमातून जे काही करणं अजूनही शिल्लक आहे त्या समस्या दूर करण्यासाठी काम करता येईल आणि अधिक विकासाच्या दृष्टिकोनातून पावलं टाकत असताना आपलं पनवेल महानगर विशेषत्वानं पनवेल महानगर हे देशातल्या आणि जगातल्या सर्वोत्कृष्ट महानगरांच्या स्पर्धेमध्ये कसं पुढे येईल आणि या सर्वांमध्ये सर्वोत्कृष्टच्या दिशेनं कसं पाऊल टाकेल यासाठी आपल्या प्रत्येकाचं योगदान हे घेत हे शहर मोठं करण्याच्यासाठी जे जे प्रयत्न करायचे त्यामध्ये आपल्या सर्वांच्या शुभेच्छा राव्यात. आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.